सरकारने सैन्य भरतीसाठी इच्छुक युवकांसाठी अग्निपथ योजना जाहीर केली. भरतीची तयारी करणाऱ्या युवकांनी या योजनेला जोरदार विरोध केलाय. या योजनेचा 17 ते 23 वयोगटातील युवकांना सैन्यामध्ये भरती करून त्यानंतरच्या सेवेची कोणतीही हमी न देता कार्यमुक्त केले जाणार आहे. भारतीय सैन्याच्या एकूण शिस्तीलाच आव्हान देणारी ही योजना आहे. भरती झालेल्या युवकांना अल्प कालावधीसाठी सेवेत घेऊन त्यांच्या भविष्यावर टांगती तलवार ठेवली जात आहे. या योजनेचा पुनर्विचार करून ही योजना मागे घ्यावी यासाठी आम आदमी पार्टी युवा आघाडी विदर्भ संयोजक पियुष आकरे यांच्या नेतृत्वात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करत विनंती केली आहे. शाश्वत रोजगार द्या, अग्निपथ मागे घ्या ही लाखो आर्मी भरती देणाऱ्या युवकांची मागणी उचलून धरत आप युवा आघाडीतर्फे नागपूर रेशीमबाग येथे आवाहन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे पंतप्रधानांना या योजनेच्या विरोधाचे गांभीर्य समजून युवकांच्या भविष्यासोबत घात करणारी ही योजना आहे हे लक्षात आणण्यासाठी आप युवा आघाडीचे विदर्भ संयोजक पियुष आकरे यांनी सांगितले आहे. पंतप्रधानांना केलेल्या आवाहनात अग्निपथ योजनेचा पुनर्विचार होऊन भरती प्रक्रियेसाठी उत्सुक असलेल्या युवकांशी, संसदेतल्या संरक्षण समितीवर असलेल्या सदस्यांशी तसेच भारतीय सैन्यातील आजी माजी अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करूनच यावर निर्णय घेण्यात यावा, तोपर्यंत ही योजना मागे घेण्यात यावी अशी मागणी आपतर्फे करण्यात आली. नमस्कार, मी प्रणय गुल्हाणे. मी 2 वर्षापासून आर्मीची प्रॅक्टिस करत आहे. आम्हाला ही आमची मागणी आहे की आमची जुन्या प्रकारे आमची आर्मी भरती झाली पाहिजे. त्याचप्रकारे आम्हाला 4 वर्ष जॉब करून त्यानंतर बेरोजगार नाही व्हायचं आहे. म्हणजे आम्ही 4 वर्ष प्रॅक्टिस करू आर्मीसाठी आणि त्यानंतर पुन्हा 4 वर्ष ड्युटी केल्यानंतर आम्ही एका जॉब नवीन जॉबच्या शोधामध्ये आम्ही पुन्हा प्रयत्न, ते आम्हाला मान्य नाही आहे. तर आम्हाला जुन्या प्रकारे आमची आर्मी भरती पाहिजे. ही जी सरकारने अग्निपथ योजना आणली आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे विद्यार्थ्यांचं? आमचा त्याबद्दल पूर्ण विरोध आहे. आम्हाला जुनी आर्मी भरती पाहिजे. तुमचं काय मत आहे या विषयावर? पूर्ण विरोध आहे. तुमचं काय मत आहे या अग्निपथ बद्दल? या अग्निपथ भरतीबद्दल तुमचं काय मत आहे? आम्ही 4 वर्षानंतर काय करू? आमचे बोलणं हे पडते. तुम्ही कुठे प्रॅक्टिस करता? आम्ही रेशीमबाग ग्राउंड मध्ये. रेशीमबाग ग्राउंडला? हो. आम्ही आमचे बोलणं हे पडते की आम्ही 4 वर्षानंतर आम्ही काय करू? गाय चरून या बकरी चरून या दूध वाटून? आमचे बोलणं हे पडते. 6 महिन्याची ट्रेनिंग असते. 9 महिन्याची छुट्टी राहते आणि फक्त 2 वर्ष ड्युटी. हम सरकार से बस यही मांग करेंगे, टीओडी वापस लो, टीओडी वापस लो, वापस लो, वापस लो. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.